शहराचं ग्रामदैवत श्री क्षेत्र खंडोबा यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेच्या वतीनं सोयी सुविधांची पूर्तता करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली आहे. शहराचं ग्रामदैवत असलेल्या शहरातील सातारा परिसरात स्थित प्राचीन श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान येथे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात यात्रा भरते. या यात्रेसाठी औरंगाबादसह इतर जिल्ह्यातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात. वाघ्यामुरळीसह भंडाऱ्याची उधळण करून नवस पेटण्यासाठी भाविक गर्दी करतात. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही साताऱ्यातील क्षेत्र खंडोबा देवस्थान येथे येत्या 30 नोव्हेंबर पासून नवरात्र घटस्थापनेनं यात्रेला सुरुवात होत आहे. यात्रेला येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या पाहत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेच्या वतीनं रस्ते, वीज पुरवठा, वैद्यकीय सेवा यासह मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार आहेत. त्या अनुषंगानं महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी ग्रामदैवत श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानाचं दर्शन घेत मंदिराची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी मंदिर विश्वस्तांच्या वतीनं आयुक्तांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह सातारा परिसरातील नागरिक उपस्थित होते. खंडोबा यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीनं मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी एमसीएनशी बोलताना दिली.